नमस्कार, स्वागत आहे आपलं फूड लाईफ अँड नेचर ब्लॉगमध्ये। तर येत्या दिवाळीमध्ये ह्या प्रकारे तांबे आणि पितळीची भांडी तुम्ही साफ करू शकता, अगदी काहीही खर्च न करता, फ्रीमध्ये म्हटलं तरीही चालेल। नेहमीच्या वापरातल्या वस्तू आपल्याला वापरायच्या आहेत आणि कुठल्याही प्रकारचे छोटी भांडी असो किंवा मोठी भांडी असो, आणि दिवाळीला मस्तपैकी चमकवून घ्यायची आहे। तर हे आहे घासण्याआधीचं चित्र, आता याचं हे बघू शकता तुम्ही। दसऱ्याला घासले होते त्यामुळे फार दिवस झालेले नाही आहे, आणि हा आहे रिझल्ट आपला। घरगुती वस्तू वापरून, अगदी किचनमधल्या इनविन दोन वस्तू वापरून आपण ही भांडी साफ केलेली आहे। तर हे कशाप्रकारे स्वच्छ झालेली आहे हे तुम्हाला दिसतच असेल। ही पणतीसुद्धा, म्हणजे दिवा थोडासा ऑइली असतो, हा सुद्धा अगदी चमकून गेलेला आहे। चला बनवायला सुरुवात करूया। एक वाटी घेऊया, वाटीमध्ये फक्त किचनमध्ये यूज होणारं मीठ आपल्याला घ्यायचं आहे, 1 ते 1.5 चमच। मीठ प्रत्येकाच्या घरात आहेच, काही विकत आणायची किंवा वेळेवर कुठेही जायची गरज नाही। सोबत घेऊया निंबू, निंबू चांगला रसाळ आहे, थोडंसं त्याला मी कट्ट्यावरती रगडून घेतलंय, म्हणजे त्यामधला जो ज्यूस आहे तो रिलीज होईल। आणि याला आपण घेऊया कट करून। आणि कट करून झालं की ह्या मिठामध्ये आपल्याला हा रस काढून घ्यायचा आहे। ह्या दोन वस्तूच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीही वापरायचं नाहीये, ना सायट्रिक ऍसिड वगैरे काहीही, किंवा पितांबरीची सुद्धा गरज नाहीये। हा जो एका निंबूचा रस काढलाय मी, हा सुद्धा आपल्याला लागणार नाहीये, पण मी काही भांडी अजून असतील तर मी नंतर घासून घेईन, तर हे सुद्धा आपल्याला जास्त होणार आहे प्रमाण। तर आपण बघूयात पुढे, थोडंसं मिक्स करून घेऊया चमचने। थोडंसं असं मीठ थोडंसं विरघळलं, लिक्विड फॉर्ममध्ये आलं की आपण याचा वापर करायला सुरुवात करूया। अगदी काही क्षणात, मिनिटभर सुद्धा लागणार नाही, इतकं फास्ट याचा रिझल्ट येतो। आता जो निंबू आहे रस काढलेला, त्यांनीच आपण याला हे लावून घेऊया। तर मी थोडंसं एका बाजूला लावून दाखवते, अगदी एका सेकंदामध्ये रिझल्ट तुम्ही बघू शकता। या ताटाला सुद्धा मी एका कडेला लावून घेतले तुम्हाला दाखवण्यासाठी, किती फास्ट रिझल्ट आहे तुम्हाला दिसलं असेल। चला तर मग आपण चुटकी शरशी आपल्या तांबा असो, पितळ असो, कुठल्याही प्रकारची भांडी असो चमकवून घेऊया। ही ट्रिक तुम्ही येणाऱ्या दिवाळीमध्ये वापरू शकता, किंवा पूजेची भांडी आपण दर 8 दिवसाला घासतच असतो, अगदी फटाफट याचा रिझल्ट येतो। आणि काही अशा टिप्स ज्या तुमची भांडी काळी होणार नाहीत किंवा स्वच्छ काही दिवस राहतील, आपल्याला माहितच आहे तांबं पितळ लगेच काळं पडतं, ते काळं पडू नये ह्यासाठी सुद्धा काही टिप्स आणि ट्रिक्स असतात। थोडंसं आतमध्ये पण बघू शकता तुम्ही, अगदी काही क्षणातच आतमधून सुद्धा हा तांब्या एकदम क्लीन झालेला आहे, संपूर्ण डाग याचे निघून गेलेले आहेत। फार घास घास करायची गरज नाही, इझिली घासून घेऊ शकतो आपण। फक्त ते मीठ आणि निंबू ह्यावरती चोळायचं आहे। आणि अगदी चुटकी शरशी आपला तांब्याही क्लीन झाला आणि आपला ताट सुद्धा क्लीन झालं। असे कित्येक असे घरेलू उपाय असतात, किंवा आपल्या किचनमध्येच अशा कित्येक वस्तू आपल्याला मिळतात ज्याने आपली भांडी आपण नेहमी क्लीन करू शकतो। तुम्हालाही ह्यापैकी काही टिप्स आणि ट्रिक्स माहिती असतील तर जरूर तुम्ही ही सुद्धा टिप्स वापरू शकता आणि क्लिनिंगचा आनंद घेऊ शकता, कारण पूजेची भांडी नेहमी चमचमीत असली की मन असं प्रसन्न होतं, हा सगळ्यांचाच अनुभव असतो। तर आपलं ताट आणि तांब्या एकदम स्वच्छ झालेला आहे, अगदी चमचमीत लाल गुंद दिसत आहे। आणि थोडंसं आपण लिक्विड बाजूला ठेवून घेऊया आता। आणि वाटीमध्ये बऱ्यापैकी अजूनपर्यंत जो निंबूचा रस आणि मिठाचं लिक्विड आहे ते अजूनपर्यंत बाकी आहे। आता ही पणतीला सुद्धा क्लीन करून घेऊया, ती सुद्धा चुटकी सरशी साफ होते, कारण ती चिकटच आहे, म्हणजे ऑइली आहे, काही हरकत नाही, आपण टिश्यूने साफ करून घेतली होती।
याला सुद्धा आपण हलक्या हाताने हे लिक्विड लावून घ्यायचं आहे आणि आपली पंती सुद्धा क्लीन करून घ्यायची आहे। ही सुद्धा अगदी काही क्षणातच चमचमीत झालेली आहे। फार घासायची गरज नाही, फार मेहनतीची गरज नाही किंवा बेसिन खराब होण्याचे चान्सेस नाही। काही ब्रँड येतात ज्याचं पावडर आपण आणतो तेव्हा आपलं सिंक किंवा आपला जो प्लॅटफॉर्म असतो तिथे बऱ्याच प्रमाणात असं वाळूसारखं किंवा रागसारखं साठतं, तर हे तसं काहीही होत नाही। कुठल्याही प्रकारचं आपला ओटा किंवा सिंक घाण होत नाही। ते वातीचंसुद्धा मी क्लीन करून घेते आणि आपलं लिक्विड अजूनही बाकी आहे, थोडंसं हाताने चोळून घेते। आता याला आपण साध्या पाण्याने आधी धुवून घेऊया। हे असं स्वच्छ धुवून झालं की आपलं ताट आणि तांब्या हा सुद्धा साध्या पाण्यानेच धुवून घ्यायचा आहे। इथे सुद्धा फार चोळायची गरज नाही, साध्या पाण्याने फक्त आपल्याला हे क्लीन करून घ्यायचं आहे। आणि नुसतं इथेच भागणारं नाही आहे, हे झालं पाण्याने धुवून घेतलेलं, तर हे थोडंसं अगदी 2 थेंब मी डिशवॉश जेल जे असतं आपल्या घरात आपण नेहमी यूज करतो भांडी घासण्यासाठी ते यूज केलं, त्यामध्ये पाणी टाकलं आणि फार इथे हेही घासायची गरज नाही कारण आपल्या भांड्यावरती जे ॲसिड लागलं आहे, जे निंबूचं लिक्विड लागलं, ते जर आपण हलक्या हाताने साफ असं करून नाही घेतलं तर आपल्या भांड्यावरती ताबडतोब डाग पडतील। म्हणून आपण ह्या घासणीने फार असं तारेची वगैरे घासणी नाही घ्यायची, कुठलीही साधी घासणी घेतली तरीही चालेल। आणि ह्याने हलक्या हाताने थोडंसं घासून घेतलंय मी, कुठेही डाग वगैरे नाहीये, फक्त लिंबूसत्व याचं निघून गेलं पाहिजे त्यासाठी आपण हे घासून घेऊया। दिवा सुद्धा आपण याला घासून घ्यायचा आहे, ताट सुद्धा घासायचं आणि लोटा सुद्धा घासून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये जे ऑइली राहिलं असेल ते सुद्धा या साबणाने किंवा या डिशवॉश जेल आपण जे वापरलं त्याने हे क्लीन होऊन जाईल। आता इथे घासणी कुठलीही वापरली तरी चालेल किंवा डिशवॉश जेल मी वापरलं, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलाही साबण वापरू शकता जे तुमच्याकडे भांडी घासण्यासाठी उपयोगाला आणत असाल, त्याने तुम्ही हे घासून घेऊ शकता। आता हे सुद्धा आपण साध्या पाण्याने धुवून घेऊया। आपला दिवा छान स्वच्छ असा धुवून झालेला आहे आणि आता तांब्या आणि ताट सुद्धा आपण पूजेचं धुवून घेऊया स्वच्छ। मी ह्या प्लेटमध्ये धुते आणि मग नंतर थोडंसं नळाखाली सुद्धा धुवून घेणार आहे। आपला ताट, तांब्या आणि दिवा एकदम क्लीन झालेला आहे। मी नळाखाली आधी धुवून घेतलं आणि आता एका नॅपकिनवरती ठेवायचं। आता आहे खरी कसरत आणि महत्त्वाचं काम। तर आपल्याला एक वेळाच नाही तर कमीत कमी 3 वेळा कॉटनच्या कपड्याने आपल्याला हे सर्व पुसून घ्यायचं आहे। इथे आपल्याला कुठलीही घाई आणि कंजूशी करायची नाही आहे। वेगवेगळ्या प्रकारचे 2 ते 3 कापड वापरले तरी चालतील पण 2 नक्कीच वापरा। आधी मी नॅपकिनने साफ केलं आणि नंतर चांगल्या कॉटनच्या कापडाने हे साफ करून घेतलेलं आहे। अगदी कुठल्याही पाण्याचा किंवा ओलसरपणा, कुठल्याही प्रकारचं मॉइश्चर आपल्याला ह्यामध्ये ठेवायचं नाही आहे। जर चुकूनही ह्यामध्ये पाण्याचं मॉइश्चर किंवा पाण्याचा थेंब कुठेही राहिला तर क्षणात ही भांडं काळं होऊ शकतं किंवा डाग पडू शकतात। हे छान पुसून घ्यायचं ना, थोडंसं फॅनच्या हवेखाली ठेवायचं, म्हणजे अगदी नीट अँड क्लीन आपली पूजेची भांडे छान चमचमत आहे। आता दिवाळी आहे म्हणूनच नाही तर असं कित्येक वेळा आपण भांडी साफ करत असतो आणि अशी भांडी स्वच्छ असली की पूजा करायला सुद्धा प्रसन्न वाटतं। तुळशीला पाणी घालणे असो किंवा काही लोक रात्री सुद्धा पाणी पितात, तर ही ट्रिक नक्कीच वापरा